बुलेटिनच्या सुरुवातीला एक ताजी बातमी आपल्याकडे येते उस्मानाबाद मधनं, ती म्हणजे पोटच्या मुलांनी वडिलांना जिवंत जाळलंय. रात्री झोपेत असताना अंगावर रॉकेट टाकून 80 वर्षीय वडिलांना पेटवलंय. शेतीच्या वादातून हा सगळा प्रकार घडलाय. उमरगा तालुक्यातील मुरुम मधली ही घटना आहे. आरोपी धनराज ढाले याला पोलिसांनी अटक केली आहे. शेतीच्या वादातून हा सगळा प्रकार घडलाय. वडिलांसोबत धनराज ढालेचे शेती संदर्भात काही वाद होते, संपत्ती संदर्भातले वाद होते, आणि त्यातनंच त्याने 80 वर्षाच्या आपल्या वडिलांना रात्री झोपलेले असताना रॉकेट टाकून पेटवलंय. उमरगा तालुक्यातल्या मुरुम मधली घटना आहे. आरोपी धनराज ढालेला या घटनेनंतर पोलिसांनी अटक केली आहे. शेतीच्या वादातून त्याने आपल्या वडिलांनाच जिवंत जाळलंय. रात्री झोपेत असताना अंगावर रॉकेट टाकून वडिलांना धनराज ढालेने पेटवून दिले. शेती आणि संपत्तीचा काही वाद त्याच्या वडिलांसोबत सुरू होता आणि त्यातूनच त्याने हा सगळा प्रकार केलाय. उमरगा तालुक्यातल्या मुरुम मधली ही घटना आहे. पोटच्या मुलांनीच वडिलांना जिवंत जाळलंय. धनराज ढालेचे वडिलांसोबत संपत्ती आणि शेतीवरून काही वाद होते आणि या मुद्द्यावरून अनेकदा दोघांमध्ये भांडणं सुद्धा व्हायची आणि त्यामुळेच रात्री झोपेत असताना त्याने वडिलांच्या अंगावर रॉकेट टाकून त्यांना पेटवून दिलंय.